हरी ओम, मी जयंतीवीरा प्रकाश सानप, वरळीगाव उपासना केंद्र. मी बाप्पाच्या कृपाआशीर्वादाने 1997 साली बाप्पाकडे यायला लागले. मी येणारी कोण हे तर त्याचंच अकारण कारुण्य. कोविडचा प्रसंग आला, म्हणजे कोविडचा फेस आला. त्यावेळेला कोविडमध्ये जेमतेम 1-2 महिने झाले असतील आणि आम्ही झोपलो होतो. पहाटे ना अचानक काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला. कसला आवाज आला म्हणून मुलाला जागली, मुलानी मुलगा उठला, मम्मी पण उठली. बाहेर बघतो तर मिस्टर अंथरुणात नाही. बाहेर आलो तर बाथरूमची लाईट चालू होती. बाथरूमचा दरवाजा खोलायला गेलो तर खुले नाही, थोडीशी फट खुलली. पाहतो तर काय, मिस्टर बाथरूममध्ये उलटे पडले होते, खाली रक्ताचं थारोळं होतं. अगदी दरवाजाला एवढीशीच फट होती. मी बघितलं काय करू, दरवाजा ढकला लागली तर तो दरवाजा ना त्यांच्या नाकाला लागत होता आणि तिथून परत रक्त येत होतं. पाय मात्र थरथरत होते सगळे, म्हणजे पण मनातून मी स्ट्रॉंग होते. मुलीला खेचली आणि दरवाजाच्या फटीमध्ये घुसवली, का जेणेकरून तू आज जा म्हणजे त्यांना उचलशील. आणि तिला मी घुसवताना ना मला भानच नाही राहिलं. मी अशा पद्धतीने तिला आत घुसत होती का दरवाजा लाकडाचा ना मजबूत होता, नवीन केलेलाच होता तो. तो तिच्या अंगाला खरचट होत होता, ओरखड येत होते. तरी मी तिला ढकलत होते. ती पण बिचारी एक शब्दाने नाही का मम्मी मला लागतंय का हे होतंय, ती पण ट्राय करत होती अशी क्रॉस होऊन. तसं करता करता ना मिस्टर थोडे हल्ले हल्ले, मग तो चान्स घेतला आणि दरवाजा ढकलला. ढकलला म्हणजे चेतन उठ पप्पा दरवाजा, म्हणजे उठ म्हटलं. उठल्याबरोबर तो पण उठला. मग तिथपर्यंत शिवाली आत गेली आणि तिने पप्पांना सरकवलं. सरकवलं आम्ही दरवाजा खोलला, बाहेर आणलं. इतकी विचित्र परिस्थिती, इतकी विचित्र अवस्था ना, तुम्हाला काय सांगू, कल्पनाच करू शकत नाही. फक्त म्हटलं बापू, पण मनात होतं बापू काय होऊन नाही देणार. बाहेर आणलं, बीपी बघितला, शुगर चेक केली, त्यांची शुगर हाय झाली होती. फटाफट घरात सगळं होतं तर त्याप्रमाणे आम्ही दिलं. आमच्या खालीच थर्ड फ्लोअरला डॉक्टर होता, त्यांनी फोन करून सांगितलं तुम्ही डॉक्टरांकडे जा, पण तिथपर्यंत हे सगळं असं करा. शुगर आधी ते म्हणजे शुगर लो झाली असेल तर शुगर वॉटर करून द्या त्यांना. नंतर बघितलं शुगर हाय होती. मग तिथपर्यंत ते व्यवस्थित शुद्धीवर आले होते. मग त्यांना हार्टचा पण प्रॉब्लेम होता, शुगरचाही प्रॉब्लेम आहे. मग त्यांचे हार्टचे जे डॉक्टर होते त्यांना आम्ही फोन केला. ते बोलले तुम्ही 9 वाजता सिद्धिविनायकमध्ये घेऊन या म्हणून. तिथपर्यंत मिस्टर नॉर्मल म्हणजे व्यवस्थित झाले होते. मग आम्ही तिथे नेलं त्यांना. तिथे नेलं तर सी टी स्कॅन वगैरे सगळं काढायला लावलं आणि अर्थातच कोविडची टेस्ट केली. कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हटलं बाप्पा काय, पॉझिटिव्ह आल्यावरती थोडंसं हल्ली मी. म्हटलं ठीक आहे, पण कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी तिथे ठेवलं नाही. ते बोलले या तर कोविड सेंटरमध्ये पाठवा, या तर तुम्ही जर मोठं घर असेल आणि घरात टॉयलेट बाथरूम असेल तर तुम्ही घरी क्वारंटाईन करू शकता. घरी आणलं. घरी आणल्यानंतर खूप कठीण होतं ते जेवण सगळं, भांडी वेगळी सगळं वेगळं, टॉयलेट बाथरूम एक असल्यावर ते क्लीन करून जाणं वगैरे खूप मनस्ताप झाला. पण तिथपर्यंत आम्ही सगळी हे करत होतो, चौकशी करत होतो. हॉस्पिटलला कुठेच जागा नव्हत्या. मुलीच्या मित्राला फोन केला, मग त्यांच्या ओळखीने आम्हाला खाट मिळाली. हे सगळं ना इतकं इझी होत होतं, टेन्शन होतं, घाबरलेलं होतं, पण असं सुतासारखं सगळं सरळ होत होतं. झालं, नॉर्मल झाले, हॉस्पिटलला नेलं. किती बाप्पाची कृपा असते, त्याला परिसीमाच नाही. आणि ह्या दरम्यान अजून एक त्यात छोटं मी ॲड करते. ज्या वेळेला माझी मुलगी MS करायला इटलीला गेली होती आणि आपल्याला कल्पना असेल का इटलीला कोविडचं किती जास्त प्रमाण होतं, पण आणि आम्हाला ते कळलं झालं. पण ना असं टेन्शन यायच्या आधीच त्या मैत्रिणी सगळ्या निघाल्या आणि आपल्याकडे लॉकडाऊन व्हायच्या 2 दिवस आधी शिवाली घरी पण आली. तर म्हणे मम्मी सगळ्या मैत्रिणी निघाल्या, मी पण निघाली, आली येऊ का? म्हटलं ये. ती आली म्हणजे आम्हाला त्याची तीव्रता कळायच्या आधीच, तिला कशी बोलू आधीच, घाबरायच्या आधीच, आपल्याकडे लॉकडाऊन व्हायच्या आधीच 2 दिवस ती हजर. कुणामुळे? माझ्या बाप्पामुळेच. ती आली, क्वारंटाईन नाही, काही नाही, काही नाही, हे असंच आली. 1 महिन्यात आमचा छान मजेत गेला आहे होण्याच्या आधी. तिच्याच मित्राच्या ओळखीने आम्हाला प्रायव्हेटमध्ये खॉट अवेलेबल झाली, ते पण गव्हर्नमेंट कोट्यामध्येच. ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर मग धाबधान आणलं, कारण ते पण घाबरले. परिस्थिती कोविडची होती, कोविड पेशंट सगळे. पण बाप्पाचीच कृपा अशी का पॉझिटिव्ह, म्हणजे ना घाबरलं होतं, भीती होती, पण रोजचे रिपोर्ट ना सुधारणा होती. म्हणजे असं 14 दिवसात एकही असा रिपोर्ट नाही आला का आज प्रकृती ढासळले. फक्त 7-8 दिवशी सांगितलं त्यांना ॲक्टरमा इंजेक्शन लागेल. सगळं बापूंच्या कृपेने एवढं इझी होत होतं. इकडे शिवाली आलेली होती, मी 15 दिवस अंथरुणात होती. माझी मुलगी आली, तिला 2 दिवस टेम्परेचर होतं आणि तिची स्मेल गेली होती.
मम्मी तू घाबरू नकोस, पप्पांचा डब्बा, घरातली सगळी कामं, माझी वेळच्यावेळी औषधं, जेवण, कपडे भांडी लादी जे काय ती मुलगी सगळं करत होती. कशी बापूंनी बोलवली, कसं तिला बळ दिलं, हे सगळं करून ती MSच्या फर्स्ट इयरची कोविडमुळे आल्यामुळे एक्झाम पण तोंडावर होती, रात्रीची अभ्यास करायची, आणि तिने ती एक्झाम दिली. तिथे काय लगेच एक्झाम असतं, लगेच रिझल्ट असतो. एक्झाम दिली तर इटलीच्या युनिव्हर्सिटीमधून तीन मुली आपल्या भारत देशाच्या आल्या. त्या तिघांमध्ये शिवाली सेकंड होती. हे कुणाची कृपा, हे कसं होऊ शकतं? फक्त त्या सद्गुरूंमुळे होऊ शकतं, फक्त आणि फक्त त्या सद्गुरूंमुळे होऊ शकतं. 14 दिवसांनी ते घरी आले. घरी आले, बिल झालं 3 लाख रुपये, आणि त्यांचं मेडिक्लेम होतं. बरोबर 3 लाखाचंच मेडिक्लेम होतं. एक पैसाही हॉस्पिटलमध्ये न भरता ते घरी आले. कसं काय होऊ शकतं? म्हणजे टेन्शन होतं सगळं होतं, पण ह्या अशामुळे ते टेन्शन पण नव्हतं. दोन्ही नाण्याच्या बाजू होत्या. सोय पण झाली होती, इझी, सगळं इझी. एवढं इझी ना का, मलाच आत्ता ह्या क्षणाला मला वाटते का किती सोपं होतं. पण त्यांना घरी आणलं, 2 दिवस छान गेले. तिसऱ्या दिवशी त्यांना त्या ॲक्टरमा इंजेक्शनचं रिॲक्शन झालं आणि इंटरनल ब्लीडिंग झालं. सेकंड टाईम मात्र मग त्यांना असं हातावरच उचलून नेलं हॉस्पिटलला मुलांनी. म्हटलं आता संपलं. आणि सिच्युएशन, कंडिशन सगळी तशीच होती, कारण ह्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता. जेव्हा नेलं तेव्हा अंथरुणातच ह्यांना टॉयलेटला आणि उलटी रक्ताची झाली. विचार करा तुम्ही, 14 दिवसांनी मनुष्य घरी येऊन असं होते अंथरुणामध्येच. आणि तुम्हाला सांगू, ह्या दरम्यान ना मला कोणतंही स्तोत्र, कोणतंही प्रार्थना काहीच आठवत नव्हतं. फक्त ओम मन सामर्थ्यता श्री अनिरुद्धाय नमा, बापू बापू बापू, आणि ते छोटं पुस्तिका होती ना बापूंची, ती मी घेऊन ती सतत मात्र जवळ ती उघडायची मी वाचायला, कारण असं कंटिन्युअस कोणतंच व्हायचं नाही. विचार यायचे टेन्शननी, अर्धवट राहायचं. म्हणून मी पुस्तक जवळ ठेवलं, का मी उघडून ते पुस्तक उघडून ॲटलिस्ट मी पंचमुखनमान कवच किंवा काय कम्प्लीट करीन, पण व्हायचंच नाही. अशी उभी राहिली का आपल्याआप मी खाली पडत होती. आणि मुलांनी खूप टेन्शन घेतलं. म्हटलं शेवटी, म्हटलं मला तुम्ही, मला पण तुम्ही हॉस्पिटलला ठेवा, कारण जर म्हटलं मुलांना झाला तर, म्हटलं बापू माझं काही होऊ दे, पण मुलांना काय होता कामाने. आश्चर्याची गोष्ट सांगू, शिवालीला 2 दिवस टेम्परेचर होतं, स्मेल गेली होती. ती बिचारी रोज ना कापूर हेम तेम नाकाजवळ घ्यायची. मम्मी आज थोडा आला, मम्मी आज असं आलं, पण व्यवस्थित होती. माझा मुलगा रोज सकाळी 11 वाजता मिस्टरना डबा, ते हॉस्पिटलचं जेवण नाही जेवायचे, रोज सकाळी 11 वाजता मुलगी डबा करून द्यायची, तो डबा घेऊन जायचा. डॉक्टर राऊंडअपला यायचे, राऊंड झाल्यानंतर शेवटी ह्यांना त्यांना भेटेपर्यंत त्याला 2:30 वाजायचे. तिथे 2:30 वाजता डॉक्टरांना भेटायचा, कसं काय सगळं विचारायचा, मग तो घरी यायचा, 3:30 घरी यायचा, आंघोळ करायचा, मग जेवायचा. तो रोज हॉस्पिटलला जात होता. पप्पांना त्यांनी अशा परिस्थितीत उचलून नेलं होतं. बापूंनी कसं त्याला खंबीर ठेवलं बघा. त्याची स्मेल काय, टेम्परेचर काय, सर्दी, आणि त्याला 12 महिने सर्दीचा त्रास. ह्या दरम्यान त्याला सर्दीसुद्धा नाही. बाप्पा बोलला असेल का, जर झाली सर्दी तर ही घाबरेल. त्याला काही कसली लक्षणं नाही, काही नाही. मी त्याच्याकडे बघायची, डोळ्यात पाणी यायचं. म्हणजे चेतन तू मला ह्याला काय झालं तर काहीच होत नव्हतं. रोजचे पॉझिटिव्ह, सगळं पॉझिटिव्ह. नंतर ॲडमिट केलं तर इंटरनल ब्लीडिंग सांगितलं. त्यांनी सांगितलं इंडोस्कोपी करून बघावं लागेल का कुठून ते ब्लीडिंग होत आहे, पण कोविड असल्यामुळे आपण ते करू शकत नाही, कारण ते परत स्प्रेड होईल. म्हटलं बापू बापू, फक्त म्हटलं बापू 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 म्हणत होती. काहीच नाही करावं लागलं, 12 दिवस पुन्हा ठेवावं लागलं. व्यवस्थित होऊन घरी आले. डॉक्टरही इतके छान मिळाले. त्यांनी त्यांना प्रोटीनचा डब्बा दिला होता सकाळ दुपार संध्याकाळ. ते मात्र दूध आणि मग बोलले जेवढं खायला देता येईल ना तेवढं द्या. हे घरी आले ना तर कोविड पेशंट कोण म्हणूच शकत नाही. तब्येत पण छान, एकदम व्यवस्थित. दारामध्येच बघितलं, होऊ शकतं असं कुठेच होऊ शकत नाही. फक्त माझ्या बाप्पाच्या राज्यात येऊ शकतं. आई बापूंची कृपा, दुसरं काहीच नाही. हरी श्रीराम अंबज्ञ नाथ सांग.